11, sound, action. पंख फुटले तयाला मोठा आकार दिसल पदरा खाली लपलेल पिल्लू मोकाट सुटल रे रडता रडता डोळे भरले भरले आसू सरले सरले आता हुंद के उरले कॉन्सेप्ट लेवलला काम करत असतो ना खूपसे गमती गमती झाला मंदार गायधनी कॉन्सेप्ट ज्याची कॉन्सेप्ट होती कॉन्सेप्ट ऐकली बरीच वेगळी कॉन्सेप्ट होती त्या चित्रपटाची पण गंमत होती लाईन मध्ये की एक बायकांचं राज्य असलेलं गाव त्या गावात अगदी आपल्या समाजात घडणाऱ्या घटनांच्या अगदी विरोधात त्या घटना घडत होत्या की जिथे पुरुष प्रधान संस्कृती नांदते अशा गावात स्त्री प्रधान संस्कृती नांदते आणि बायकांची सगळी कामं पुरुषच करत असतात माझे निर्माते प्रदीप पाटील नरेश ठाकूर मला भेटले त्यांच्याशी माझी पहिली मीटिंग झाली आणि चित्रपटाची प्रोसेस ऍक्च्युअल तेव्हा सुरू झाली 14 स्क्रिप्ट ऐकल्या आणि ही 14वी स्क्रिप्ट आम्ही पास केली म्हणजे खूप अभ्यास करून स्टडी करून एक कमर्शियल पिक्चर बनवायचं असं खूप डोक्यात ठेवून आम्ही शिरलो आणि माझ्या मुलीचं नाव रुचा आणि नरेश साहेबांच्या मुलीचं नाव सिया तर मी आर एस सिनेविजन या नावाने आम्ही ती कंपनी स्थापन केली एक वर्ष अगोदर आणि तिथून आमचा प्रवास सुरू झाला म्हणून शॉर्ट डिझाईन सुरू केलं चित्रपटाचं की अशा प्रकारचे शॉर्ट्स असतील साधारण शोले चित्रपट मला डोक्यात होतं की हे करत असताना की शोलेची टेकिंग कशी झाली त्यावेळी तर ती आत्ताच्या वर्जनमध्ये कशी असेल साधारण त्या प्रकारचं ग्रँज्युअर त्या प्रकारची प्रॉपर्टी हँडलिंग सेट या बऱ्याच गोष्टींचा मी विचार करून मी पहिला विचार केला की सिनेमाटोग्राफर आपल्या चित्रपटाचा खूप उत्कृष्ट अनुभवी आणि सुंदर असायला हवा त्यासाठी मग मी सुरेश देशमाने सर ज्यांना मी सुरेश दादा म्हणतो त्यांची निवड केली आणि मग सुरू झाला प्रवास ह्या चित्रपटाचा बरेचसे नट आम्ही बघितले ऑडिशन्स फोटोज कॅरेक्टरायझेशन त्या माणसाचं ऍक्च्युअल वागणं मग अचानक माझेच मित्र त्यांनी मला सजेस्ट केलं की आपण नयन बद्दल विचार का नाही करत नयन दादा हा मला पण पटकन सुचलं की हा आपल्या चित्रपटाचा हिरो काहीसा असा असावा म्हणजे नाही फक्त 10 मिनिटाचा खेळ आयुष्यातील सुख दुःखांचा गाठून मेळ हसून हसून होईल तुमचा हार्ट फेल आणि म्हणूनच घेऊन आलो तुमच्यासाठी ही इनोदाची भेट असंच फिरत होतो संध्याकाळचं गडकरीत वगैरे त्यावेळेला मला एक फोन आला की नयन कुठे आहेस काय करतोयस सध्या कितपत बिझी आहेस तिथे मला विचारलेलं की काय करतो म्हटलं नाही आता आता आहे व्यवस्थित वेळ आहे काय करायचंय तर एक चित्रपट करायचा असं मला कळण्यात आलं तर उद्या काय करतोय तू उद्या भेटशील का तर तो फोन होता जयवंत भालेकरचा आणि विशाल सावंत केला होता तर मला कळायचं ना की काय म्हणजे उद्या भेटायचं म्हटलं तू आता सांग ना जे काय ते काय करतोय आपण काय म्हणजे कोण कोण आहेत काय तर मला तिथे जरा सस्पेन्स त्याने ठेवलं की नाही अरे सगळे ओळखीचे आहेत तुझ्या ओळखीचे आहेत तू
जेव्हापासून या इंडस्ट्रीत आहे तेव्हापासून तू त्यांच्याबरोबर काम केलेलं आहेस, असे तुझे मित्रमंडळी आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला हे चित्रपट करायचा, हा चित्रपट करायचा आहे. म्हटलं अरे पण सांग तर कोण आहे. नाही ते सरप्राईज आहे. म्हटलं अरे ठीक आहे, चल उद्या किती वाजता भेटायचं आहे, तर या या वेळेला उद्या भेटायचं आहे, तर आम्ही काशीनाथ घाणेकरला भेटायचं ठरलं. मग विजा समोर आला, विजय बघारे सर्वेश होता तिथे शिर्के आणि बरीच मंडळी, शशिकांत केरकर होता. म्हटलं अरे यार सगळे आपलीच टीम आहे, जया होता, विशाल होता, सगळे भेटले. मला सांगतात की असं असं आपण करतोय, त्यात तुला मेन रोल करायचा. फुलांना रेडी. दिवसाचा पहिला शॉट, पहिला दिवस, चला बघू काय होतंय. ओळखलं नाही यांनी मला. डिरेक्टर साहेबांनी पण बोलतो मीच आहे तो. करेक्ट आहे. आणि हे यांचं सगळं हे हेच पाहिजे. आता नटीसाठी कोणाचा विचार करायचा? नयनने एक नाव सुचवलं, शीतल पाठक म्हणून. त्यावरती एक्सपिरियन्स बघितल्यानंतर असं लक्षात आलं की बेस्ट कास्टिंग होईल. फर्स्ट टाइम काहीतरी असं मी जे काही कुस्ती असते म्हणजे मी आयुष्यात कधीच केलेली नाही. सो बघूया का, एक्सायटेड आहे, घाबरलेली नाही आहे असं समजू नका. मी खूप घाबरली पण अजिबात घाबरलेली नाही आहे, पण एक्सायटेड आहे. जे काही होणार आहे ते छान झालं पाहिजे. सो लेट्स सी. त्या छोट्या छोट्या मुलींना बघून मला कॉम्प्लेक्स होतं की त्या छोट्या छोट्या मुलींना सगळं येतं आणि मला काहीच नाही येतं. मुळात त्यांना काय येतं माहिती, ते शिकलेले आज पहिला निघून. मग त्यानंतर विजय सर, विजय पाटकर सरांशी माझं बोलणं झालं फोनवर. चित्रपटामध्ये तुम्हाला मिशी नाही आहे. मी आता तुझ्यासाठी तुझ्या सिनेमासाठी मिशी काढतोय. काढतोय कमी कमी 6-7 वर्ष आहे. 6-7 वर्ष. आणि मराठी सिनेमा, मराठी सिनेमासाठी मी 89 काढतो. बरोबर जेव्हा माझी पहिली मीटिंग झाली त्यावेळी मी त्यांना पहिला प्रश्न विचारला की ताई ह्या फिल्ममध्ये तुम्हाला जे आत्तापर्यंत तुम्ही केलं नाही नेगेटिव्ह कॅरेक्टर, आणि नेगेटिव्ह कॅरेक्टर म्हणजे सिरियस नेगेटिव्ह कॅरेक्टर, तू
तुम्हाला संपूर्ण चित्रपटभर काळी साडी घालायची, तर ते म्हणलं काळी साडी, तर त्यांनी पहिलं रिॲक्शन हे दिलं की आमच्यामध्ये काळी साडी घालत नाही, किंवा काळ्या साडीबद्दल थोडंसं म्हटलं काही कॅरेक्टरची गरज आहे. संगीतकार कोण असावा चित्रपटाचा, लोन असावा की अन्न असावा, मी ज्यांच्याशी त्यांच्यासोबत बऱ्याचदा भेटलो होतो, बोललो होतो, त्यांचे विजन्स मला क्लिअर. त्या गमतीतून त्या ट्रॅजेडीमधून कदाचित कॉमेडी घडत घडत एक सुंदर असं चित्र किंवा सुंदर असं चित्रपट तयार झाला आणि तुम्हाला खरंच बघायला. आणि ही फिल्म आम्ही एका प्रेक्षकाच्या भूमिकेतून बघितलेली आहे, आम्हाला ही फिल्म खूप खूप आवडलेली आहे आणि तुम्हालाही निश्चित आवडेल. Action.